अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने लागू केलेले कृषी विधेयक इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये देखील लागू करावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय। धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्राच्या आघाडी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्राच्या चांगलं येऊ द्या, चांगलं येऊ द्या, ठाकरे सरकार, ठाकरे सरकार, शेतकरी हितासाठी केंद्र सरकारने लागू केलेलं शेतकरी विधेयक शेतकऱ्यांच्या भल्याचं, ते महाराष्ट्रामध्ये लागू झालं पाहिजे। आज एक काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करताय, वास्तविक त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे, परंतु हे सगळं भारतीय जनता पार्टीला याचं क्रेडिट जाईल म्हणून विरोधासाठी हे विरोध करताय। एकच मिनिटात सांगतो काय विधेयक आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व कायम ठेवून, हमी भाव शेतकऱ्याला कायम देऊन, या महाराष्ट्रातलाच नाही देशातला शेतकरी आपला माल या देशात कुठेही विकू शकतो। मधले दलाल नको, बिचले नको, आडते नको, त्याला त्याच्या शेतीमालाला खूप मोठ्या प्रमाणात भाव मिळणार आहे। त्याच्यामुळे हे बुद्धिभेद करताय की कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून जातील, हमी भाव संपून जाईल, तसं काही नाही। ज्या शेतकऱ्याला असं वाटेल की मी कृषी उत्पन्न बाजार समितीत मान नेला पाहिजे, त्यांनी खुशाल न्यावा, पण ज्याला असं वाटलं की माझ्या घरीच व्यापाऱ्यांनी येऊन माल घेऊन गेला पाहिजे, त्याला कुठलीही मार्केट पिनी, कुठलीही दलालीनी, कुठली आडतनी, म्हणजे जर आता शेतकऱ्याचा माल जर व्यापाऱ्यांनी घेतला तर 1.05 रुपये मार्केट फी लागते, म्हणजे 50 रुपये किलो कापूस धरला तर 60-65 रुपये मार्केट फी ही शेतकऱ्याच्या खिशातून कापली जाते, तो व्यापारी काही घरून भरणार नाही, शेतकऱ्यालाच अप्रत्यक्ष त्याचा तोटा होतो, त्याचं नुकसान होतं। आणि हे सगळं संपवण्याचं काम केंद्राच्या लोकप्रिय मोदी सरकारने केलंय आणि जगामध्ये त्याचं कौतुक होत आहे। हिंदुस्थानच्या 90% शेतकऱ्यांनी कौतुक करण्यास सुरुवात केली आहे, कारण त्याचं हित त्याच्यामध्ये दिसतंय। हे दुर्दैवी महाराष्ट्रातलं 3-चाकी आघाडी सरकार हे विधेयक लागू करणार नाही अशा प्रकारची हालचाल सुरू झाली आहे। म्हणून आमची भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याची मागणी आहे की हे विधेयक इथे लागू केलं पाहिजे, आणि जर लागू करणार नसला तर यापेक्षा सुद्धा रस्त्यावर उतरून हा महाराष्ट्रातला शेतकरी भारतीय जनता पार्टी त्यांना बरोबर घेऊन फार मोठ्या प्रचंड प्रमाणात भविष्यामध्ये आंदोलन या ठिकाणी उभं करेल। शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही आडवे येतील त्यांना आडवं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की माननीय माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन हे सतत संघर्ष शेतकऱ्यांसाठी करताय। आज जरी विधेयकाचा विषय असला सर, तरी शेतकऱ्यांना 3-3 महिने डीपी मिळत नाही हो। गावामध्ये डीपी गेली, जळाली तर त्याला 8-8 दिवस मिळत नाही, पैसे जमा करावं लागतं, दिवसातून 25 वेळा लाईट जाते, शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी असून सुद्धा तो शेतकरी त्याच्या शेतमालाला पाणी देऊ शकत नाही। अशा प्रकारचा शेतकरी विरोधी सरकार हे भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी गाडून टाकलं पाहिजे, आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि केंद्राने लागू केलेलं विधेयक या महाराष्ट्राच्या सरकारने लागू केलं पाहिजे, ते जर करणार नसेल तर त्यांना करायला भारतीय जनता पार्टी भाग पडेल। धन्यवाद।
नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील तहसील ऑफिस येथे उपस्थित आहोत. केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक जो मंजूर केला होता तो महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू करावा याबाबतचे निवेदनात तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलेले आहे. याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शेतकऱ्यांच्या हिताचं हे कृषी विधेयक होतं. संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शेतकऱ्यांना त्या विधेयकापासून जे विधेयक मंजूर झालं त्या विधेयकाचा फायदा होणार असल्याने याचं संपूर्ण क्रेडिट हे भारतीय जनतेला पार्टीला जाईल आणि म्हणून ते महाराष्ट्रात लागू करू नये अशा भूमिकेत महाराष्ट्र सरकार असल्याने त्यांचा आम्ही निषेध करतो व आज आम्ही शासनाला सूचना करतो आहे की या शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने मंजूर केलेलं कृषी विधेयक हे महाराष्ट्रात तात्काळ लागू करावं. त्याला राजकारण करून उगाचच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा, राजकारण करून उगाचच विरोध करू नये अशा सूचना महाराष्ट्र शासनाला भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही देत आहोत. आज आपल्या तालुक्याचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष खोटपे सर, त्यानंतर जिल्ह्याचे उपाध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आज माननीय तहसीलदारांना आपण निवेदन देऊन आपल्या भावना कळवलेल्या आहेत. कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.